अमेझिंग. म्हणजे मराठवाडा नांदेड ह्या भागामधली दुष्काळी परिस्थिती त्यावेळचा काळ जिवंतपणे त्यांनी उभा केला. त्याच्यामध्ये काम करणारे सगळे कॅरेक्टर हे कधी कॅरेक्टर असे वाटलेच नाहीत. त्यांनी इतका जीव ओतून त्याच्यामध्ये काम केला. इवन आदिनाथ कोठारे आणि हे सगळे लोक असे वाटले की त्या गावचेच ते लोक आहेत. ही इज एक्सलंट. इट वन अ नॅशनल अवॉर्ड अँड दॅट्स द यु नो दॅट कॅन शो दॅट हाऊ अमेझिंग दॅट मूवी इज. द डिरेक्शन इज फ्लॉलेस. इट मेक्स यू फील लाईक यू आर पार्ट ऑफ द कॅरेक्टर्स लाईफ. दिस पर्टिक्युलर मूवी इज गोइंग टू बी अ फॅन्टॅस्टिक वे टू स्पीक टू चिल्ड्रन अबाउट वॉटर रिसायकलिंग अँड मच मोर. आदिनाथ कोठारे व त्यांच्या टीमनी हा खूप चांगला विषय घेतलेला आहे. आजचा जो पाणी प्रश्न आहे तो ज्वलंत उदाहरण आज आपण कुठे बघितलं या पिक्चरच्या निमित्ताने. ही व्हेरी त्यांचे आय ओपनर एक्झाम्पल फॉर द पीपल ऑर द ऑडियन्स वॉचिंग दिस मूव्ही. आणि ह्या सगळ्या शाळांमध्ये दाखवावा ही विनंती आहे. तर पुढची पिढी ह्यांनी घडणार आहे. आय वुड लाईक टू कंग्रॅच्युलेट आदिनाथ फॉर डिरेक्टिंग सच अ फॅन्टॅस्टिक मूव्ही. And also like to congratulate Priyanka Chopra for her production. I believe this movie has also won a national award. So congratulations and kudos to the whole team. Ani ha thoda sa samajkarak picture ahe. Hela environment awards pan milele ahet. So topic ani vishay picture cha bagta ji kaalachi garaj ahe. Yogya ves yogya picture alyabaddal sudha mi production house thank you mhanto. Ani Adinath Kotharani ha evda jwalant prashna gheun इथे हा सिनेमा काढला आहे याबद्दल खरंच कौतुक आहे. मला मी आव्हान करते की खूप साऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने येऊन हा मूवी बघावा आणि ह्याच्यामधनं पाणी वाचवा आणि आपला राज्य वाचवा हा संदेश पण त्यांनी दिलेला आहे. एक्स्ट्रीमली नॅचरल अँड सो इनसेंट द कॅरेक्टर. ही इज प्लेड इट सो वेल. सो आय थिंक इट्स अ ब्युटिफुल वॉच अँड एव्हरी वन शुड वॉच इट. आय थिंक दिस इज अ स्टेपिंग स्टोन टू मराठी मूवीज वेअर मोर सच स्टोरीज विल बी टोल्ड अँड पीपल विल एन्जॉय दॅम. थँक्यू.